कार्यक्रम प्रसारित करत आहोत गाहा सत्तसई गाथा सप्तशती या प्राकृत ग्रंथावर आधारित कार्यक्रम गाहा सत्तसई आज ऐकूया याचा भाग तेविसावा लेखन आणि निवेदन डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी निर्मिती सहाय्य डॉक्टर विनया केसकर आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन गाहा सही। गाहा सही। नमस्कार महाराष्ट्री प्राकृतातलं पहिलं अमृतमधुर काव्य म्हणून गौरविल्या गेलेल्या गाहा सत्यसई या हाल सातवाहनानं संकलित केलेल्या गाहांच्या संग्रहात अनेक स्फुट कल्पना आपल्याला वाचायला मिळतात अनेक कवींनी रचलेल्या या संकलनात अनेक तरल कल्पना स्वतंत्रपणे आल्या आहेत या ग्रंथाच्या अनेक हस्तलिखितांमध्ये याचा उल्लेख गाहा कोश म्हणून आलेला आढळतो अलंकारिक भाषेचा वापर करून कल्पनाविलास साधणाऱ्या प्रथितयश सरावलेल्या कवींच्या रचना नसतानाही या गाहांमधला काव्यगुण आणि ताज्या वेगळेपण जपणाऱ्या कल्पना वैशिष्ट्यपूर्ण आहेत यातल्याच काही कल्पना जाणून घेऊयात आजच्या भागात पावसाळ्याच्या दिवसात हिरव्या गार गवताच्या पात्यावर पावसाच्या पाण्याचे थेंब पडले हिरव्या पात्यावरचा हा पांढरा थेंब पाचूच्या सुई तोवलेल्या मोत्यासारखा दिसतोय आणि हे मोत्याचे सर वेचायला मोर येत आहेत अशी कल्पना एका गाहेत मांडली आहे मरग सुईविधम व अ गियो मोरो पाऊस आले तणग्गलग्गम व बिंदुम वर्षाकाळी तृणाग्रावरी शोभती बिंदू जलाचे पाचूचाकी सुयात गुथले टपोर सर मोत्यांचे पसरी पिसारा नाचत येती उघडीत अपुल्या चोची टिपायासते मोती दाणे मोर मारिती टोची एका गाहेची नायिका तिच्या प्रियाला पाहायला आसुसलीय तिची आणि त्याची दृष्टभेट होतेही पण तरीही तिला भेटीचं समाधान काही मिळत नाही आणि हे ती आपल्या सासूला सांगतीय असा प्रसंग एका गाहेत आलाय ती म्हणतीय की स्वप्नात पाणी प्यायलो तर त्यांनी ना ओठ ओले होतात ना तहान भागते माझे तहानेने व्याकुळ झालेले डोळे त्याला इतका कमी वेळ पाहू शकले की माझी तहानच नाही भागली अवियण्ण पेखणिजेनं मामितेण सिविण पियेण व पाणी तण्ण चियण फिट्टा पाहिले नग पुरते बाई मिळे पुरता घोट मी प्याले पाणी नचहे भिजले ओठ लावण्याचा सिंधू भरला काठो काठ तहानले हे डोळे मिटता ये अंगावर लाट कसे सांगू सांगुमी न फिटली विजनी पडली गाठ चळले ना पाऊल असोनी ती वळणाची वाट एखाद्या स्त्रीचा पती अन्य कुणा स्त्रीशी संपर्क ठेवून तिच्यामध्ये गुंतला आहे ही कल्पनाही स्त्रियांना नकोशी वाटणारी असते मग अशा वेळी त्या स्त्रीला आणि अन्यत्र मन गुंतलेल्या पतीला दूषण देणं हे ओघानीच येतं हे असे प्रसंग अनेक गाहांमधून आले आहेत पण एका गाहेत जरा निराळीच कल्पना आली आहे या गाहेची नायिकाच म्हणतीय की देवा रे माझ्या नवऱ्याचा इतर स्त्रियांशी संपर्क येऊ दे कारण सतत एकच चव चाखल्यामुळे पुरुषांना दुसऱ्या स्त्रियांचे दोषही कळत नाहीत आणि स्वस्त्रीचे गुणही समजत नाहीत नायिकेला तिच्यातले गुण पतीला जाणवावेत असं वाटतंय त्यासाठी त्याला इतर स्त्रियांचे दोष कळू देत आणि त्याचा इतर स्त्रियांशी संपर्क येऊ देत ही कल्पना किती निराळी नाही अण्ण महिला पसंगम हे देव अहम दयी असं पुरिसा एकंत रसा रसाणहू दोस गुणे विआती जुळून येवो प्रीती संगम त्यांचा परकीयांशी कळतील तरी मग गुणते माझे विरोधात सुखराशी एक पत्नीव्रत नकोच मेले रुचिपालट ना काही नसे गुणांचे कौतुक अगदी दोषही उमजत नाही उत्सुकता ओ सरे वाहता जीवन शांत प्रवाही उधळताच गुण दोष उजळती कळे न कैसे बाई दुपारच्या रणरणत्या उन्हात प्रवास करणाऱ्या वाटसरूला जरा विश्रांती घ्यावी असा सल्ला एका गाहेत दिलाय आणि त्यासाठी त्याला अगदी चपखल असं हमखास पटेल असं सावलीचं उदाहरण दिलंय दुपारच्या वेळी उन्हाच्या तडाख्याला घाबरून भीतीनं सावली सुद्धा शरीराच्या खाली लपून बसते अजिबात इकडे तिकडे हलत नाही म वाट चालण्याचं थांबवून तू ही विश्रांती का बरं घेत नाहीस ऐ न दुपारी लपे सावली पाया तळी ही पथिका वळे न इकडे तिकडे पळही घेई विसावा रसिका सावली तया झोप जरासा उन्ह उतरू दे थोडे वाटसरा ये कुटीत माझ्या बांधा आपुले घोडे वडीलधरी माणसं भोवती बसली असतानासुद्धा पाटलाच्या मुलीनं नायकाकडे फक्त नेत्रकटाक्ष टाकले पण तिनं त्या नायकाकडे असं काही पाहिलं की त्या नुसत्या चोरट्या नजरेतून ती बरंच काही सांगून गेली आणि एका गाहेचा कवी हीच गोष्ट त्या नायकाच्या लक्षात आणून देतोय तो म्हणतोय किन्न भणिओसी बाल अनिमिस धुआई गुरु वण अणि मिस मिसिसी देखत मान वळवुनी पोर धन्याची मुला अर्धी मिटुनी नयन पापणी तिने पाहिले तुला कुठे घडाव्या भेटी गाठी निर्जन गोदा तटी संकेताने सर्व सांगते नजर तिची चोरटी अगदीच लहान वयातल्या एका नायिकेला डोहाळे लागले त्यावेळी तिच्या सख्या तिला काय हवं नको विचारायला आल्या पण पहिलाच अनुभव असल्याने ती अशी काही भांबावून गेली की ती फक्त सारखी भाबडेपणानं तिच्या प्रियाकडे पाहतच राहिली किम किम दे पडी हा सई सई हिम इय पुच्छियाये मुद्धाए पढमुग्ग दोहलिणियम णवर दय्यम गादिठी अनुभव ये पहिला लागले सखिला डोहाळे पुरवाया पुसती मैत्रिणी मिचका वितडोळे आवड कसली ग हौस कायती सांगतरी बाई सुचे न तिज काही भाबळी प्रियाकडे पाही संवेदनशीलता भावनाविवश होणं यांचे अनेक तरल उल्लेख गहांमध्ये आले आहेत आपला पती अन्य स्त्रीमध्ये गुंतलाय हे पाहून होणारी चिडचिड आणि रागराग असंख्य प्रकारांनी प्रकट होऊ शकतो याचं अगदी यथार्थ वर्णन काही गहांमध्ये येतं अशीच एक स्त्री पतीला म्हणतीय की तुझ्या मनात ती अशी काही ठाण मांडून बसली आहे की डोळ्यातून तीच पुन्हा पुन्हा प्रकट होते तू बोलायला लागलास की तीच बोलते तुझ्या मुखातून तुझ्या स्वप्नात आणि डोळ्यात सतत तीच असते मग माझ्यासारख्या पापिणीला तिथे कधी जागा मिळणार बरं सा वसई तुच्छ हिये सच्चिय अच्छिसु अहमारी अहमारीसाणम सुंदर ओआसु कथ्थ पावाणम बसली हृदयी ठाण मांडुनी पुन्हा पुन्हा ये नयनी डोकविते ती मधुनी शब्द उमटता वदनी स्वप्नी नयनी तीच नांदते सदा तिचा अधिवास सांग सुंदरा पापिणीला या कसा मिळे अवकाश खूप वैविध्यपूर्ण आणि ताज्या कल्पना गहांमधून आपल्यापुढे येतात अगदी सोप्या साध्या उदाहरणांमधून आणि अनलंकृत भाषेचा वापर करून अनेक नैतिक मूल्यांचा उल्लेख गहांमधून येतो नैतिक मूल्यांविषयी कल्पना मांडणाऱ्या काही गहांविषयी जाणून घेऊयात पुढच्या भागात आताच आपण ऐकलात गहा सत्तसई या कार्यक्रम मालिकेचा भाग तेविसावा लेखन आणि निवेदन केलं होतं प्रज्ञा कुलकर्णी यांनी निर्मिती सहाय्य डॉक्टर विनया केसकर आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन गाहासत्तसईचे प्रसारित झालेले भाग आपण ऐकू शकता आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर कार्यक्रमासंबंधी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा आमच्या ईमेलवर आमचा ईमेल ॲड्रेस आहे प्रसारण डॉट पुणे ॲट जीमेल डॉट कॉम पी आर ए एस ए आर ए एन डॉट पी यू एन ई ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती aha satya sai gaaha satya sai